डेपो जळाल्याने अनेक शेतकरी संकटात दुरुस्तीसाठी पैसेही दिले पण आला नाही डेपो सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे अनेक शेतकरी महावितरणाच्या अवकृपेने संकटात सापडले आहेत डेपो जळाल्याने तो बदलून देण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांपुढं टाहो फोडला दुरुस्तीसाठी पैसेही दिले परंतु गेल्या वीस दिवसांपासून डेपो न आल्याने शेतातील पिकांबरोबर मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे राज्य शासनाने घोषित केलेल्या सवलत योजनेत कासेगावच्या अनेक शेतकऱ्यांनी वीज बिल भरले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनार डेपो जळाला त्या डेपोच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी वर्गणी करून रक्कम गोळा केली ते पैसे विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या वीस दिवसांपासून डेपो आज उपलब्ध करून देतो म्हणून शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला जात आहे या काळात शेतकऱ्यांची कांदा काकडी कलिंगड आणि सारखी विविध उन्हाळी पिकं पाण्याअभावी जागेवर वाळून जात असल्याचं विदारक चित्र दिसत आहे विजेच्या खेळखंडोब्यामुळे विद्युत पंप बंद असून मुक्या जनावरांना पाणी पाजण्याचीही शेतकऱ्यांपुढं मोठी अडचण आहे कासेगावचे शेतकरी मनोज दत्तात्रय वेदपाठक यांच्या टोमॅटो लागवडीला गतवर्षाच्या लॉकडाऊनचा तडाखा बसला होता सध्या विद्युत वितरण कंपनी त्यांना डेपो बंद ठेवून शॉक देत आहे विजे अभावी उन्हाळी पिके सुकत असून मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अबदा असल्याची विठ्ठल येणगुरे या शेतकऱ्या जनावरांचे पाण्याचे महिना झाले अबदा आहे सगळे तिकोंडान टँकरनान हेनान तिकोंड मागून शेजा पाजारे कोंड घेऊन ते बी आम्हाला एवढं मिळे ना पाणी आणि जनावराचा चारा सगळा वाळून गेलाय सगळं कांदे वाळून घेतले शेंगा वाळून गेल्या विठ्ठल येणगुरे या शेतकऱ्यानं आपली खंत व्यक्त केली महावितरण कंपनीत शिंदेशाही असून त्यांच्याकडून गेली वीस दिवस आश्वासनं मिळत आहेत कोरड्या आश्वासनानं पोट भरत नाही तशीच अवस्था या शेतकऱ्यांच्या पिकांची झाली आहे त्यामुळं आम्हाला तात्काळ डेपो उपलब्ध करून द्यावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे